मंडळी क्रिकेट म्हणलं की भारतीय लोकांच्या डोळ्यासमोर सर्वात पहिली गोष्ट येते ती म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच कारण पहिल्यापासून पाकिस्तान हा भारताचा क्रिकेटमधील कट्टर दुश्मन राहिलेला आहे त्यामुळे आता त्या दोन्ही टीम आमने सामने आल्यावर काय होतं हे तुम्हाला वेगळं सांगायला नको सोशल मीडियापासून अगदी गावातल्या कट्ट्यापर्यंत मॅचच्या रायव्हलरीची चर्चा होते आणि त्या रायव्हलरीचं मुख्य कारण असतं वर्षानुवर्षे पाकिस्तानचा आपल्याशी असलेला सीमा संघर्ष पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का संपूर्ण इस्लामिक राष्ट्र असलेल्या पाकिस्तान टीममध्ये साल दोन हजार ते दोन हजार दहा या काळात चक्क एक हिंदू क्रिकेटर सुद्धा खेळायचा हो बरोबर ऐकलं एक हिंदू क्रिकेटर दानिश कनेरिया हे त्या क्रिकेटरचं नाव आजच्या व्हिडिओत आपण त्याच्याबद्दलच जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी दोन हजार ते दोन हजार दहा या काळात हा दानिश पाकिस्तान संघाचं प्रतिनिधित्व करत होता त्या काळात तो पाकिस्तानचा सर्वात यशस्वी आणि घातकी लेग स्पिनर होता इतका घातकी की, हो की आजही तो पाकिस्तानकडून सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाजांच्या यादीत चौथ्या नंबरवर आहे एवढंच नाही तर तो पाकिस्तानकडून सर्वात जास्त विकेट्स घेणारा फिरकी गोलंदाज सुद्धा आहे पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास काय सोपा नव्हता बरं का कारण त्याच्यापुढं बऱ्याच अडचणी आवासून उभ्या राहिल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींचा आढावा आता आपण घेणार आहे मित्रांनो जसं भारतात बहुसंख्य हिंदू आणि अल्पसंख्याक मुस्लिम आहेत अगदी त्याच्या उलट पाकिस्तानात बहुसंख्य मुस्लिम आणि अल्पसंख्याक हिंदू आहेत त्या अल्पसंख्याक हिंदूपैकीच एक कुटुंब आहे दानिश कनरे यांचं दानिश तसा मूळचा भारतीयच पण साधारण अठराशेच्या काळात दानिशचे सगळे कुटुंबीय सुरतहून कराचीतच स्थलांतरित झाले होते त्यांच्या वडिलांचं नाव प्रभाशंकर भाई तर आईचं नाव बबिताबेन सिंध प्रांतातल्या कराचीमध्ये सोळा डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी दानिशचा जन्म झाला दानिशनं त्याचं प्राथमिक शिक्षण कराचीतल्या सेंट पँट्रिंग हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण हे सरकारी इस्लामिया कॉलेजमध्ये पूर्ण केलं आहे दानिशचा एक भाऊ भाऊसुद्धा होता अनिल दलपत कनरे त्याचं नाव तो देखील काही काळ पाकिस्तानकडून क्रिकेट खेळत होता पण पुढे त्याला संघात जास्त संधी मिळाली नाही पण त्याच्याच मार्गदर्शनाखाली दानिशनं क्रिकेट खेळायला पुढे सुरुवात केली सुरुवातीला दानिश हा पाकिस्तानात नॅशनल शिपिंग कॉर्पोरेशन या संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायचा त्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं सव्वीस पॉईंट सोळाच्या सरासरीनं एकूण एक हजार चोवीस बळी घेतलेले आहेत त्याच्या त्या, 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 त्या प्रदर्शनामुळेच खरं तर पाकिस्तानच्या सिलेक्टर मंडळींची त्याच्यावर नजर पडली होती पाकिस्तान संघ पहिल्यापासूनच उत्कृष्ट गोलंदाजांचा संघ म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात फेमस आहे वसीम अक्रम शोएब अख्तर वकार युनिस ही त्याची काय उदाहरणं तीच परंपरा कायम राहावी म्हणून पाकिस्तानच्या टीममध्ये दानिशला स्थान देण्यात आलं होतं पाकिस्तानच्या सिलेक्टर लोकांचा दानिशवर पूर्ण विश्वास होता आणि दानिशने त्याच्या जबरदस्त खेळानं तो विश्वास सिद्धही करून दाखवला पाकिस्तानकडून खेळताना त्याने एकसष्ट कसोटी सामन्यात चौतीस पॉईंट एकोणऐंशीच्या सरासरीने दोनशे एकसष्ट बळी घेतले त्याचबरोबर अठरा वन डे सामन्यात पंचेचाळीसच्या सरासरीने पंधरा विकेट्स घेतल्यात ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात मात्र त्याला खेळता आलं नाही आणि दानिशला आजही या गोष्टीची खंत आहे भारताविरुद्ध खेळताना दानिश खूप अग्रेसिव्हली खेळायचा सचिन सेहवाग आणि राहुल द्रविड यांना बॉलिंग करताना खूप खूनच द्यायचा आणि बऱ्याचदा आपल्या फिरकीने त्यांच्या दांड्याही गुल करायचा त्याच्या बॉलिंगमुळेच भारताला बऱ्याच सामन्यात हार देखील पत्करावी लागली होती दोन हजार सालापासून ते दोन हजार दहा सालापर्यंत त्याचा परफॉर्मन्स एकदम पीक पॉइंटला होता म्हणजे त्या काळात जग जगभरातले भले भले बॅट्समन त्याच्या फिरकीला घाबरायचे पण दोन हजार दहा नंतर मात्र त्याच्या खेळाला कोणाची तरी नजर लागली आणि पुढे त्याच्या करिअरचा सगळा पिक्चरच बदलला इंग्लंड काउंटी क्रिकेट स्पर्धेत खेळताना त्याच्यावर स्पॉट फिक्सिंगची चौकशी लागली त्या चौकशीनंतर दोन हजार बारा साली मार्विन वेस्ट स्पॉट फिक्सिंग प्रकरणी त्याला वेस्ट सहकारी म्हणून दोषी ठरवण्यात आलं त्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं दानेश्वर आजीवन खेळाची बंदी घातली खरं तर त्या प्रकरणी त्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून मदतीची खूप अपेक्षा होती पण त्यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघातील इतर सहकाऱ्यांनी सरळ सरळ हात वरती केले तसंही पी सी बी आणि संघातील काही खेळाडूंना मला टीममधून हो बाहेरच काढायचं होतं असं विधानही दानिशनं पुढं मीडियाला दिलं याच्यावरील बंदीच्या निर्णयाविरोधात दोन हजार तेरा साली त्याने इंग्लंडच्या कोर्टात अपील देखील केलं होतं पण त्यावेळी कोर्टानं देखील दानिशी याचिका फेटाळून लावली होती वर त्याला तू तु निमूटपणे तुझा अपराध कबूल कर असंही सुनावलं होतं पण दानिश तेव्हा तयार झालं नाही कारण त्यावेळी आपल्यावर अन्याय केला जातोय असं त्याला वाटायचं आणि ते खरंही होतं कारण मागच्या काही वर्षापूर्वी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर यांनी दानिशची बाजू घेत त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली होती दानिशच्या म्हणण्यानुसार शाहिद आफ्रिदीला टीममध्ये हिंदू खेळाडू असणं पसंत नव्हतं पुढे जेव्हा अप्रिती पाकिस्तान संघाचा कॅप्टन झाला तेव्हा तर त्यानं मुद्दाम वन डे क्रिकेटपासून दानिशला लांब ठेवलं पण दानिशने मात्र ते सगळं निमूटपणे सहन केलं कुठंही त्या प्रकरणाची वाच्यता केली नाही पण जसं त्याच्यावर बंदी घातली गेली तेव्हा युट्यूब चॅनेल काढून त्यानं ही सगळी माहिती लोकांना सांगितली यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना आपली मतं उघडपणे मांडायला सुरुवात केली त्याच्या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात तो जय श्रीराम म्हणून करतो पाकिस्तानात राहून उघडपणे जय श्रीराम म्हणणारा दानिश त्याच्या यूट्यूबवरील बोलण्यामुळे पाकिस्तानात कमी पण आज भारतात लय फेमस झाला आज त्याच्या चॅनलचे जवळपास ऐंशी टक्के सबस्क्रायबर्स हे भारतीय आहेत दानिशला तो हिंदू असण्याचा प्रचंड गर्व आहे म्हणूनच तर बऱ्याच वेळा दबाव असतानाही दानिशनं आजवर आपला धर्म बदललेला नाही आणि यापुढेही बदलणार नसल्याचं स्पष्ट केलंय सध्या पाकिस्तानात राहून तो भारतीय संस्कृती जपतोय हिंदू धर्माचे सगळे सण साजरे करतोय नुकत्याच त्यानं सगळ्या भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिलेल्या आहेत तेव्हा दानिशबद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भारत आणि पाकिस्तान यामध्ये तुमच्या लेखी कोण यंदाच्या वर्ल्डकपचा प्रमुख दावेदार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेषभर या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक या शेअरच्या बघत असाल तर तिथे आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद